अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शहापूर गावातील जिरेमाळी समाज बांधवांच्या विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते। या प्रसंगी गावातील जिरेमाळी समाज बांधवांनी एकत्र येत सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। याबरोबरच समाजातील अनिष्ट रूढीला बगल देत विवाह सोहळ्यावर होणारा निरर्थक खर्च न करता सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय जिरेमाळी समाज बांधवांच्या वतीने घेण्यात आला। या प्रसंगी शहापूर गावातील समस्त जिरेमाळी समाज बांधवांसह गावातील मान्यवर तसेच सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। सांगायचं तुम्ही आधी बाबा, आम्हाला पतपेढी काढायची, पतपेढी रजिस्ट्रेशन करावं लागतं, रजिस्ट्रेशन करायला थोडेफार पैसे लागतातच। पतपेढी काढल्यानंतर आपल्याला धान्य गोळा करून ते पतपेढीमध्ये ठेवायचं, पोते भरून, आणि ती पतपेढी मधले कोणाला गरजू महिलांना लागलं तर ते विकत द्यायचं असतं। ते विकत दिलं का मग ते पैसे येतात, ते पैसे येतात म्हणजे बँकेत ठेवायचं, परत बँकेत खातं ओपन करायचं, त्याला म्हणतात पतपेढी वगैरे वाली। महिलांना असं सांगायचं प्रत्येक महिलेने जरा हुशार व्हा वगैरे वाली। आजकाल मुलं वागवत नाही, सुना जरा घरामध्ये थोडं कटकटी करत असतात, त्रास देत असतात, तुच्छ लेखत असतात, जाऊ दिला काही काम आहे सुने, सासूला आधी घर फिरतच असते, काही काम करत नाही घरामध्ये वगैरे। सुनेला चोरून देखील आपण केलं पाहिजे, मुलाला चोरूनही केलं पाहिजे अधी, आणि सुनेला सगळं सांगायला नाही पाहिजे वगैरे, आपला घर आपल्या जवळ असला पाहिजे। सुनेला सांगितलं म्हणजे ती तिच्या डोळ्यांमध्ये आलंच की नाही, ती सांगेल तिच्या नवऱ्याला हा तुझ्या आईजवळ किती पैसे आहेत पा, तू मागतच नाही अधी, असं सांगेल अधी, त्या तिने लावून दिलं मग तो तुमच्या मागे लागेल मुलगा। त्याच्यामध्ये एवढं सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा सावधान बाळगायचं, सांगायचं नसतं कोणाला काही गोष्टी वगैरे वगैरे। बऱ्याच महिला आपल्या खेड्यातल्या कशा असतात, साध्या आणि भोळ्या असतात, ते एवढे हुशार नसतात की साध्या भोळ्यामध्ये जातात आणि मुलाच्या याच्यात चालल्या जातात वगैरे। हा नाही, माझा पोटचा मुलगा असं करणारच नाही, पण तसं नाही आहे। आज पोटची मुलं देखील आज आपल्याला वृद्ध आश्रमात पोचवतात, शहरामध्ये देखील वृद्ध आश्रमात आई वडिलांना चांगले चांगले म्हणजे मुलं पाठवतात की त्यांना आई वडील नकोयत। एखाद्या वेळेला खेडेगाव चांगलं, पण शहरामध्ये मुंबई पुणे ठिकाणी तर अजिबात चालत नाही आणि एका मुलाने असंच केलं आणि तो परदेशात राहायचा, आई वडील मुंबईत राहायचे। आई वडिलांना घ्यायला आला, घ्यायला आलं तर म्हणायचं आई वडिलांना सांगितलं त्याने की आता हे घर वगैरे सगळे विकून टाका तुम्ही, माझ्यासोबत चला आधी कशाला, त्याने विमानात जायचं बघ आपल्याला आता परदेशात जायचं तर आई वडिलांना घेऊन आला विमानतळावरती आणि काय नाही आई वडिलांना दिलं सोडून आणि तो गेला विमानाने बसून परदेशात। आई वडील बिचारे तसेच विमानतळावर बसले, दोन दिवस बसूनच राहिले, मुलगा येईल येईल आलाच नाही, शेवटी ते त्यांना वृद्धाश्रम पकडावा लागला। म्हणजे असे देखील मुलं असतात वगैरे मुंबई पुण्या ठिकाणी एवढ्या घटना घडत असतात। त्या मानाने मी हेच म्हणेल की ग्रामीण भागामध्ये बरं आहे पण शहरामध्ये जास्ती आहे, असं म्हणते की सगळ्या महिलांनी चांगलं प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही शिका। म्हणजे बचत गट कशासाठी, आपल्याला शिकायला मिळतं बँकेत फॉर्म कसा भरायचं, पैशांचं एव्हर कसं करायचं, महिला आपोआप शिकायला होतात। पहिला जो बचत गट झाला बिहारमध्ये कोणी काढला, लालू प्रसाद यादवांनी वगैरे, म्हणजे तिथल्या त्यांच्या महिलांनी काढला। तो बचत गट कसा असायचा, अशाच महिला बसलेल्या असायच्या, 5-5 रुपये गोळा करायच्या 15 महिलांनी आणि ते बँकेत भरायचे, तिथून सुरुवात झाला बचत गट। हा भारतभर चाललाय बचत गट वगैरे आधी, म्हणून पुरुषांनी देखील हा बचत गट केला पाहिजे, महिलांनीही केला पाहिजे आधी। तर या कार्यक्रमात बसून बसलेले या सावित्रीच्या लेकींना विनंती आहे माझी, या महिलांना पाहून घ्या तुम्ही, यांचा पुरुषार्थ पहा, आणि या वयामध्ये हे एवढं चांगलं उत्कृष्ट दर्जाचे काम करू शकतात ज्यांचा स्टेजवर सत्कार होतो, यासाठी तुम्ही सर्वांनी परत त्यांना एकदा भरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करावं। धन्यवाद। जय क्रांती। ज्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला त्यांची आज जयंती, आणि या जयंती निमित्त आपण आज सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जेवढं जाता येईल तेवढं पुढे जा, कोणतीही महिला कमी नाही। आजकाल जीही महिला कार्य करते ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ह्या जगात वावरते आहे,
त्यामुळे महिलांनी आपल्याला स्वतःला कुठेच कमी लेखू नका आणि जेवढं होता होईल तेवढ्या आपल्या स्वप्नांना जास्त आव्हानामध्ये उंच उडू द्या. जेवढं होता येईल तेवढं आपलं स्वतःच अस्तित्व जगाला दाखवून द्या. आणि हेच असं अस्तित्व घेऊन आम्ही देखील घराबाहेर निघालो होतो. आम्ही देखील काहीतरी समाजासाठी करावं यासाठी एक पत्रकारिता म्हणून निवडली आणि ह्या पत्रकारितेमध्ये आम्ही आज काहीतरी करतोय. त्याचं श्रेय आम्ही आमचे जे आम्हाला आयडल आहेत ते म्हणजे आमचे जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संचालक, संपादक आणि व्हिडिओ एडिटर यांना आम्ही आमचं पूर्ण श्रेय देतो. आणि त्याचबरोबर आमच्या फॅमिली मेंबरला सुद्धा आम्ही तेवढं श्रेय देतो की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि मी ह्या व्यक्तीमध्ये एक म्हणू इच्छिते की आपल्या ज्या या आजकालच्या मुली आहेत यांना खूप म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये यांना अडवलं जातं. नाही बाई तू मुलगी आहे तू कशाला अशा गोष्टीमध्ये पडतेस. पण कृपा करून सांगते मी मेन म्हणजे आपल्या ज्या जुन्या पिढीतल्या आजी असतील किंवा काकू असतील की मुलींना त्यांचे जे इच्छुक आहे आणि जे जे त्यांना करायचंय ते त्यांना करू द्या. यातूनच त्या काहीतरी नवीन शिकतील आणि नक्कीच तुमचंही नाव वरती येईल, तुमचंही मान सन्मान यातून वाढेल. आणि या ठिकाणी मला सन्मानित करण्यात आलं त्यामुळे या ठिकाणी जे जिरामाळी समाजातर्फे जो हा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी मला सन्मान करण्यात आलं त्याबद्दल मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आम्हाला हे स्टेज प्राप्त झालंय, ज्यांच्यामुळे आम्ही आज चार चौघांमध्ये वावरतो त्यांना मनापासून अभिवादन करते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव रोहिणी अशोक पाटील. सर्वप्रथम सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. मातृत्वाचं दर्पण घेऊन जिचा जन्म झाला, संपूर्ण जनतेला स्वतःच्या नावाची लेखी ओळख जिने करून दिली. स्त्रियांना चूल आणि मूल या संकल्पनेतून बाजूला काढून त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ज्यांनी करून दिली त्या क्रांतीज्योती म्हणजे सावित्रीबाई फुले. त्यांचा आज जन्मदिवस. जी श्री शक्ती उभारून अडचणी मागे सारून जगली, लढली, जिंकली ती सावित्री. कुणाशी वेळ न मानता शेणही अंगावर घेतले, पुस्तक पाठी सावरली ती सावित्री. जीवनात सुखाचे, दुखाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कोणत्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. त्याचं उदाहरण म्हणजे सावित्री माई. प्रवाहाबरोबर पोहणे तर खूप सोपे असते, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने पोहणे तितकेच कठीण. त्याचप्रमाणे सावित्री माई त्या काळात सर्व जगाच्या विरुद्ध जाऊन श्री शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्यामुळे स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. म्हणून तर म्हणावेसे वाटते, जीवन तर सर्वच जगतात, जीवन तर सर्वच जगतात, पण अशी काहीच व्यक्तिमत्व असतात जी दुसऱ्याच्या जीवनाचा आनंद बनतात. शेवटी किती ख्याती सांगू त्या सावित्री आईची, किती ख्याती सांगू त्या सावित्री आईची. मी शब्द माझे शब्द सदा, सर्वांची जी आदर्श ठरली, सर्वांची जी आदर्श ठरली. माझे वंदन त्या सावित्री माईला, माझे वंदन त्या सावित्री माईला. धन्यवाद. अनिल माळी सर, मागील वर्षी जिने सावित्रीचा चांगल्या प्रकारे एक पात्री कथाकथन सादर केलं ती आमची भगिनी रोहिणी पाटील. तिने आता आपला परिचय या ठिकाणी दिला, सत्कार पण झाला. आणि विशेष करून हा कार्यक्रम संबंध देशभर पोहोचवणारे आमचे जे पत्रकार बांधव आहेत आपल्याच पैकी आहेत ते श्री सचिन माळी, त्यांच्या कविता सचिन माळी, पूजा बोरसे, मिनल चौधरी ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं त्या, आणि सचिन माळी सर उपस्थित, सर्व समाज बांधव, समाज भगिनी, आज 3 जानेवारी सावित्रीबाईंचा जयंतीचा कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरा होतो आहे. मागच्या वर्षी सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम या ठिकाणी घेतला. तारकाताईंनी सांगितलं की मागच्या वर्षी प्रचंड गर्दी होती, यावर्षी गर्दीची काही कारणं वेगळी असतील पण गर्दी कमी झाली हे तेवढंच खरं आहे.
सावित्रीबाईचा जयंतीचा कार्यक्रम पूर्ण देशभर होतो असं का? हा प्रश्न मी मागच्या वर्षी सुद्धा आपल्यासमोर टाकला होता. आपल्याला सांगितलं जातं, शाळेमध्ये मुलांना शिकवलं जातं की विद्येची देवता माता सरस्वती, बरोबर? विद्येची देवता माता सरस्वती, तर एक एक 1848 ला पुण्याच्या भिळेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू करणारी सावित्रीबाई फुले, तिला काय गरज भासली की पहिली शाळा सुरू करण्याची? मग माता सरस्वतीची शाळा गेली कुठे? तिची युनिव्हर्सिटी, तिचं विद्यापीठ गेलं कुठे? तर बांधवांनो, एक लक्षात घ्या, चुकीची माहिती शिकवल्या जाते आपल्याला की विद्येची देवता माता सरस्वती. विद्येची देवता माता सरस्वती नसून विद्येची देवता कोण आहे? सावित्रीबाई फुले. एक लक्षात घ्या, या ठिकाणी आता आमच्या या ताईनी मिनलताईनी जे भाष्य केलं, जे मनोगत व्यक्त केलं, तिच्यामध्ये धाडस आलं कुठून? आमच्या या सावित्रीबाईचा रोल त्या ठिकाणी तिने केला, आणि धाडसाने तिने सगळं समजावून सांगितलं. सावित्रीबाईच्या मनोगत व्यक्त केलं. हे धाडस याच्यामध्ये आलं कुठून? आम्ही जी स्टेजवर बसलेली जी मंडळी या ठिकाणी आहो, ही कोणामुळं आहोत? चार वर्ग आपण शिकलो, चार अक्षर वाचली म्हणूनच ना. आणि आपण हे वाचन का करू शकलो, का शिकू शकलो, का या मुली शिकल्या, का हे लोक शिकले, का आपले मुलं बाळा शाळेमध्ये जातात, का शाळा निघाल्या? तर एक लक्षात घ्या, या भारत देशामध्ये, मागच्या वर्षी सुद्धा मी सांगितलं होतं, परत मी यावर्षी रिपीट करतो, या भारत देशामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला कोणालाही नव्हता. एका विशिष्ट समाजाची, एका विशिष्ट जाती धर्माची माणसंच फक्त शिकतील अशा प्रकारचा कायदा त्या देशामध्ये काही धर्म मापदंडांनी केला होता. त्याकरता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला. ब्रिटिश सरकारला हंटर नावाच्या गव्हर्नरचं कमिशन बसवायला भाग पाडलं, आणि हंटर नावाच्या कमिशनरनी या देशाच्या पूर्ण जडणघडणीचा अभ्यास करून असा निर्णय दिला की या देशामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येक जाती धर्माच्या स्त्री पुरुषाला आहे. आणि तेव्हापासून या भारतामध्ये शिक्षण सुरू झालं. शिक्षण घेतल्यानंतर आणखी एक महत्वाचा अधिकार आपल्यामध्ये यायला पाहिजे होता, तो म्हणजे जातीनिहाय आरक्षण. एक लक्षात घ्या, भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारताच्या राज्यघटनेमध्ये ओबीसी म्हणजे जे तुम्ही आम्ही तेली माळी कुणबी साडी वगैरे जे लोक आहोत, बारा बलुतेदार, या लोकांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं, कुठल्याही प्रकारचं आरक्षण नव्हतं. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा भारताची घटना जेव्हा तयार केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे शिल्पकार होते. आपल्याला एक माहिती म्हणून सांगतो की त्या काळी बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. त्यांच्याकडे घटना तयार करण्याचं पूर्ण कार्य दिलं गेलं होतं. घटनेचे शिल्पकार ते होते, घटना परिषदेचे अध्यक्ष ते होते. एससी एसटी भटक्या जमाती या अनुसूचित जमाती या लोकांना आरक्षण घटनेमध्ये दिलं गेलं, परंतु घटनेमध्ये ओबीसीला आरक्षण दिलं गेलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. आपल्याकडे एकच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांबद्दलचं हिंदू कोड बिल जे होतं, हिंदू कोड बिलाकरता राजीनामा दिला होता. परंतु हेही एक कारण तेवढंच महत्वाचं होतं की ओबीसींना कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्यामध्ये नव्हतं, म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. आता यामध्ये एक लक्षात घ्या की अनेक सरकारे बदलत गेली, वेळ बदलत गेला, काळ बदलत गेला. आरक्षणामध्ये ओबीसी नसल्यामुळे आपण लोक कितीतरी पटीने मागे राहिलो आहोत. एक लक्षात घ्या, एससी समाज, एसटी समाज हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये, राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये किती पुढे गेला आहे, आणि माळी समाज, त्यातल्या त्यात जिरे माळी समाज हा किती मागासलेला आहे याचा आपणच विचार करा. याचं कारण एक असं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी आपल्या नेत्यांनी, समाजाच्या नेत्याला जबाबदार, समाजाच्या सर्वांना मी जोड देणार नाही,
समाजाची त्या त्या काळामधली त्या त्या वेळेस तत्कालीन नेते जी होती ती लोक याला जबाबदार आहे की त्यांनी ओबीसींची चळवळ ही पुढे गेलेली नाही. महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था यांची कमिटी अध्यक्ष माननीय विजय पाटील, संतोष मयेकर, अजून बाकीच्या मंडळीचं नाव लक्षात नाही, पण सर्व लोक मी यांचं खूप खूप आभारी आहो. एवढा मोठा साहस, एवढा मोठा संघर्ष करून समाजाच्या दूर दूरच्या अमरावती, धुळे, पुणे, कुठून कुठून सगळ्या समाज बांधवांना एकत्र करणं फार मुषार्थ मोठ्या पुरुषार्थाचं काम आहे. मित्रांनो, यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे. आणि समोर बसलेले समाज बांधव आमच्या आई सावित्रीबाई, त्यांच्या माध्यमानं सगळ्याच आई सावित्रीबाई आहेत. इकडे ज्योतिबा फुले बसलेले आहेत, मी त्यांचंही अभिनंदन करतो. मित्रांनो, मी विचार करून बोलत नाही आणि बोलतो तर त्याचा विचार करत नाही. मगाशी नांदगावकर साहेबांनी खूप चांगलं भाषण केलं, मला खूप आवडलं ते. त्यांनी जसं ओबीसी या विषयावर जे काही मार्गदर्शन केलं ते लाख मोलाचं होतं. ते खरोखर फक्त विसरण्यासारखं नाही, ते लक्षात घेण्यासारखं आहे. असंच एक आंदोलन मुंबईला आम्ही काढलं होतं, परंतु आपला समाज अजून बराच बदलायची गरज आहे त्या समाजाला, किंवा त्यांचे विचार बदलायची बरीच गरज आहे. मित्रांनो, त्या आंदोलनामध्ये सगळ्या लोकांनी भाग घेतला असता तर आपल्याला आज काहीतरी बरंच सगळं त्याचा प्रतिसाद किंवा त्याची प्रक्रिया वेगळी असती. अजून आमचं ते संघर्ष चालूच आहे. दुसरं काही बोलायचं म्हटल्यानंतर, या समाजामध्ये असे बरेच प्रक्रिया चालू आहेत. ज्यावेळेस माननीय भुजबळ साहेबांना जेलमध्ये बंद केलं, या समाजात कोणीही पुढे आलं नाही. त्याच्यासाठी पण हिंमतीची गरज आहे. इथं तानकाराव साहेब बसून आहेत, ते एस पी साहेब होते, त्यांना माहिती आहे कायदा काय आहे, कायद्याचे मास्टर आहेत ते. परंतु त्यावेळेस भुजबळ साहेबांच्या फेवरमध्ये आणि राज्य शासनाच्या विरुद्धात लिहिणारा कोणीच माणूस होतो, सगळ्यात पहिले सुरुवात मी केली होती की भुजबळ साहेबांना बाहेर काढा, यासाठी फार मोठं आंदोलन उभं करायचं होतं. आणि दुसरा लिहिणारा डॉक्टर विजय पगारे, त्यांनी महाराष्ट्र बंदचा ऐलान केला होता. त्यांनी हा विचार केला नाही की मला जेलमध्ये जावं लागेल, त्यांनी हा विचार करणार केला नाही की त्यांना त्यांचा परिवार संपूर्ण फुलस्टॉप लागेल. परंतु असा विचार न करता ती डेअरिंग करून आणि भुजबळ साहेबांच्या विरुद्धात ते महाराष्ट्र बंद करण्याचा ऐलान त्यांनी केलं होतं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीला फार हिंमतीची गरज असते, फार डेअरिंगची गरज असते आणि सातत्याने तो खरा असला पाहिजे. परंतु आपला हा समाज, आपण आज अजून बरेच या कामासाठी मागासलेले आहोत, आपल्याला बरेच आपले विचार बदलायची गरज आहे. आता नांदगावकर साहेबांचा एक विषय मानला, मला आवडलाही आणि नाही पण आवडला. त्यांनी असं म्हटलं की छोट्या छोट्या संघटनांनी काम कराव्या, एकदम बरोबर आहे. इथपर्यंत तिथे खरोखर चांगलं आहे, कारण आपल्याला कुठं जायचं असेल, राष्ट्रीय आंदोलन करायचं असेल, तर हे इथपर्यंत हे संघटन आपण कोणाला आवाज द्यायला पाहिजे, त्यांनी एकत्र यायला पाहिजे, त्यांनी जमायला पाहिजे. जर कधी आता ही आपली मुलगी पाटील, काय नाव आहे का तुझं, रोहिणी अशोक पाटील, ही गेल्या वर्षी आई सावित्री बनली होती आणि या वर्षी वक्ता बनून उभी राहिली, अभिमानाची गोष्ट नाही का? जर कधी ही मुलगी एवढं चांगलं काम करते, तिला जर कधी आपण त्याला पाठिंबा दिला, तर याच्यापुढे ही मुलगी तालुक्याची नेता बनेल, राष्ट्राची नेता बनू शकते. जर कधी सोनिया गांधी विदेशात राहून म्हणजे भारताची चेअरपर्सन होऊ शकते, तर आमची ही मुलगी भारताची महाराष्ट्राची मुख्यमंत्री नाही का होऊ शकत? का होऊ शकत नाही? तिला अधिकार नाही का? तो अधिकार आहे. आमची ही एक मुलगी पत्रकार आहे, पहा तुम्ही तिला एवढ्याशा वयामध्ये पत्रकारचं काम करणं एवढं सोपं नका समजू मित्रांनो. आणि त्याही महिलाला फार सगळ्या या राक्षसांमध्ये तिला वावरावं लागतं. समाजामध्ये फार मोठे मोठे राक्षस भरून आहेत, मला फार चीड आहे अमुक गोष्टीची. आणि अशा लोकांमध्ये त्या एवढ्याशा मुलींना त्या माहिती घेणं,
त्या माहितींना लोकांसमोर आणणं आणि त्याच्याशिवाय तिच्यावर त्या माहितींच्या विरुद्धात ज्याच्या विरुद्धात ती माहिती प्रसार करेल आणि त्याच्या माध्यमातून तिच्यावर जे पैसे नाही तिच्यावर जे लोक दादागिरी करतील त्यांना तोंड देणं हा फार मोठा पुरुषार्थ नाही, खरोखरची सावित्री आहे ती, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही मित्रांनो. ही तिला झाशीची राणी म्हणतात अशा मुलींना. जसं ती मुलींचा शिक्षणाला पैसा पाहिजे होता, एखाद्या घरामध्ये कोणाला चार मुली असतात कोणाला पाच मुली असतात ते लग्न करू शकत नाही, त्या संस्थेतला पैसा त्या मुलींच्या किंवा त्या कामासाठी वापरला पाहिजे त्याला संस्था म्हणतात. संस्था त्याला म्हणतात मित्रांनो. संस्था ही नाही, तुम्ही मला पैसा जमा करून दिला, मी खिशात टाकला, तुम्हाला ताई म्हटलं, तुम्हाला साहेबजी म्हटलं आणि घरी निघून गेलो, लात तर घाला अशा माणसाच्या कमरेमध्ये नाही चालणार असं. समाजाचा पैसा आहे, समाजाचा वेळ वाया जातो. काही लोक लोकांना आता काही दादा 20-30 वर्षाच्या लोकांना राष्ट्रीय पद देतात ज्या मुलांचं काय अस्तित्व नाही. एक 20 वर्षाचा मुलगा, हा मुलगा बसला आहे कॅमेरावाला, हा मुलगा शिवाजीराव नांदगावकरांना आदेश करेल का? काय आदेश करेल? किंवा दिनकरराव तानकर साहेब जे SP होते ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर कायद्यामध्ये काम केलं त्यांना काय आदेश करेल? अरे लाजा वाटायला पाहिजे आपल्याला, आपण कोणाला काय पद देतो आणि कोणाशी आपण काय कामं करतो. अशा संघटना चालणार नाही, या संघटनाचा बंद करायला पाहिजे. मी माननीय तानकर साहेबांना बी सांगू इच्छितो, त्यांनी समाजामध्ये त्यांनी समाजामध्ये नांदगावकर साहेब तुम्हाला म्हणताय, तुम्ही सगळे लोक धुळे जिल्ह्याला एका ठिकाणी सेंट्रलमध्ये मीटिंग घ्या, त्या ठिकाणी आपण एक ठराव पास करू, फक्त आणि फक्त राज्य लेवलला राष्ट्रीय लेवलला एकच संघटना असली पाहिजे, बाकीच्या संघटना सगळ्या बंद असल्या पाहिजे. मित्रांनो छाती ठोकून सांगतो मी. मंडळींनो आतापर्यंत आपण समोर विशेष करून समोर बसलेले जे काही प्रेक्षक आहेत बंधू आणि भगिनी आपण या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या, कोणाचे सत्कार केले, परंतु इतक्या वेळपर्यंत जो हा कार्यक्रम चालला आणि आपण तो खरोखर तन्मनधनाने आणि सहनशीलतेने ऐकला पाहिला त्याच्याबद्दल एक वेळ आपण आपल्यांसाठी टाळ्या वाजू. कार्यक्रम म्हटला की वेळ होतोच, भरपूर वेळ झालेला आहे आणि जवळपास अध्यक्ष भाषण असं असतं की एक अध्यक्ष भाषण म्हणा आभार प्रदर्शन थोडा कंटाळवाणा भाग असतो, परंतु मला असं वाटते मला या ठिकाणी फार काही जास्त बोलावं लागणार नाही. सावित्रीबाईंविषयी महात्मा फुले जे दाम्पत्य त्यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी या ठिकाणी बहुतेक त्यांच्या कार्यावरती बहुतेक वक्त्यांनी प्रकाश टाकला. मी आपला 5-10 मिनिटाच्यावर वेळ घेणार नाही, कारण तर मी सुद्धा कधी कधी प्रेक्षकांमध्ये बसलो असताना जेव्हा अध्यक्ष भाषण होतं तर ते कधी संपेल असं मला वाटतं, तो विचार डोक्यात ठेवूनच मी माझे 10 मिनिटाचं भाषण आटोपणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आज ज्यांची जयंती आहे त्या क्रांतीज्योती आई सावित्रीबाई फुले, राजा सगर, राजा भगीरथ, संत सावता, छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांच्या प्रतिमांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. तसेच महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था शहापूरचे प्रेरणास्थान स्वर्गीय नामदेवराव पाटील यांच्या स्मृतींनाही मी अभिवादन करतो. ह्या जयंती उत्सवास व क्रांती मेळाव्यास उपस्थित असणारे मान्यवर, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माननीय शिवाजीराव नांदगावकर, पंडितदादा पाटील, बरांपूर इथून आलेले ज्येष्ठ श्रेष्ठ पांडुरंगी पाटील, प्रभुदास बलक, अमरावतीहून आलेले सुरेश माळुटकर, सूरतचे गणेश सोनवणे, गणेश काळेकर, वासुदेव डवंगे, विवरेकर मॅडम, केशव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थेचे माननीय विजयराव पाटील, त्यांचे सर्व सहकारी, जिनेमाळी कल्याणकारी मंडळ शहापूरचे अध्यक्ष माननीय रमेशजी खोड, सचिव प्रकाशजी सनांसे, जिनेमाळी संस्था जळगावचे अध्यक्ष माननीय प्रभाकरराव सनांसे, सचिव माननीय जयंतराव विवरेकर, कोषाध्यक्ष भागवत सपकाळ साहेब, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी,
गणमान्य नागरिक समाज बांधव या ठिकाणी असलेल्या माझ्या सर्व भगिनी यांना मी एक नमस्कार करतो. मित्रांनो, उपवर युवक युवती अमरावतीच्या या जो मेळावा होतो त्याच्याकरता आम्हाला महाराष्ट्रावर फिरावं लागते. साधारणतः मागील 4 वर्षापासून नांदगावकर साहेब आणि अमरावतीची टीम आम्ही या भागात सुद्धा फिरून राहिलो. जेव्हा मागच्या वर्षी 2018 ऑगस्टमध्ये जेव्हा आम्ही शहापूरला आलो तेव्हा या कार्यक्रमाचं खरं निमंत्रण आम्हाला विजय पाटलांनी सनांचे सरांनी त्याच दिवशी दिलं होतं आणि म्हणून आम्ही ती आठवण ठेवून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो. या ठिकाणी एक खूप मोठा महत्त्वाचा विषय झाला तो असा की या ठिकाणी सामूहिक विवाह जे होतात महाराष्ट्रात ठिकठिकाणी तर हा असा सामूहिक विवाह या भागात घेण्याचा जामनेरच्या भागात शहापूरच्या भागात घेण्याचा मानस सनांचे सरांनी आणि विजय पाटलांनी मागच्याच वेळेस बोलून दाखवला होता. आज ठिकाणी आज त्यांनी ते जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांच्या सर्व टीमचं पुन्हा एकवेळ अभिनंदन करतो. मित्र सर्वजण आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व या क्रांती मेळाव्यानिमित्त एकत्र आलेलो आहोत. आपल्याला माहीत आहे, आपण ऐकलंच आहे, सावित्रीबाईंचं कार्य एवढं मोठं आहे, फुले दांपत्यांचं कार्य एवढं मोठं आहे, एवढं मोठं सामाजिक कार्य आहे की आपण एका दिवसात एका तासात ते सांगू शकत नाही. आता त्यांचा जन्म कधी झाला कुठे झाला हे सगळं आपण ऐकलेलं आहे, ह्या गोष्टी सगळ्यांना ज्ञात आहे. तर माझं एवढं म्हणणं आहे की आपण जर आपल्या मुलांना शाळेमध्ये असताना लहान असताना जसं शुभम करोती शिकवतो शिकवा काही हरकत नाही, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं कार्य हे सुद्धा लहानपणीच त्यांच्या जर कानावर गेलं तर त्यांनी आपल्याकरता किती महान कार्य केलं त्या मुलाला शाळेत जाण्यापूर्वी जर या गोष्टीची जाणीव झाली तर मला वाटते अधिक मोठे झाल्यानंतर चांगल्या प्रकारे करून महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि त्यांना समजू शकेल आणि खऱ्या अर्थानं ती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती केल्यासारखी होईल. लग्नापूर्वी सावित्रीबाईंना एक ख्रिश्चन मिशनरांनी पुस्तक दिलं होतं, ते पुस्तक त्या सासरी घेऊन आल्यात लग्नानंतर. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी पाहिलं की यांना शिक्षणाची आवड आहे आणि त्या दृष्टीनं मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षण दिलं. त्या शिकल्यात, त्यांनी एक पहिली शाळा काढली, ती फार काही दिवस चालली नाही. त्याच्यानंतर आपण जे नेहमी ऐकतो की भिडेवाडा जो आहे पुण्याला ज्या ठिकाणी जी शाळा चालू केली आता 1 मे 1847 रोजी, तर ती पुण्याच्या भिडेवाडा इथे जी शाळा काढली त्यावेळेस सुरुवातीला मुलींची पटसंख्या फक्त 6 होती आणि ज्या सनातनवाद्यांनी त्याला विरोध केला त्या ब्राह्मण समाजात 2 मुली सुद्धा त्या शाळेमध्ये तेव्हा शिकत होत्या. त्याच्यानंतर ती संख्या वाढत वाढत 40-45 एका वर्षामध्येच गेली. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी पुन्हा पुण्यामध्ये 2 शाळा काढल्यात, ज्याला आपण सनातनी लोकांचा एक किल्ला म्हणू अशा ठिकाणी म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ते कार्य केलं तर त्याच्याबद्दल त्या काळी इंग्रज सरकारने सुद्धा त्या दाम्पत्याचा सत्कार केला आणि त्या 2 शाळांना सरकारने त्यावेळेस अनुदानित केलं. आज आपण पाहतो भारतामध्ये एक स्त्री राष्ट्रपती होऊन गेली, दुसरी पंतप्रधान होऊन गेली. आज इथे महाजन मॅडम आल्या होत्या, त्यासुद्धा नगराध्यक्ष आहेत, महिला आहेत. हे का झालं हे सगळ्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. सावित्रीबाई नेहमी म्हणत स्त्रियांनी शिकावे त्यांचं बीजवाक्य होतं, सर्व लोक शिकून राहिले. जर आपण म्हणतो की सावित्रीबाई आमच्या होत्या तर मला असं वाटते की खऱ्या अर्थानं आपल्या माळी समाजातली जिरे माळी समाजातली एकही मुलगी एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये हे आपल्या आई बाबांचं कर्तव्य आहे. तेव्हाच कुठे आपण त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारसरणीला वाहून घेतलं असं होईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.